आपल्याला खरं तर काम करायचं. मी जास्त काही बोलणार नाही, पण आपण सगळे बायबाप मंडळी या निमित्ताने आलेला, तुम्हाला शपथ आहे सिद्धेश्वराची, तुम्हाला शपथ आहे भीमाशंकराची, अरे तुम्हाला शपथ आहे त्या ठिकाणी तावडीच्या खंडोबाची. यंदा ठरवा, यंदा ठरवा साहेबांचा हा आत्मरक्षण करण्यासाठी. आयुष्यामध्ये काही चूक करू, पण ही चूक मात्र तुम्ही करू नका. हे आरडावला एकदा फक्त गरीब असवा, कारण साहेबाचा त्यांनी केलेला अपमान आपल्या जिव्हारी लागू द्या. नेत्यांच्या जिव्हारी लागलाय, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागू द्या. प्रत्येक आमदाराच्या तिथे त्याला त्या ठिकाणी असणारं बळ आपण पाहिलं, त्याची संख्या आपण पाहिली आहे. प्रत्येक वेळेस त्याला मतदान जास्त झाले. हे तालुक्यामध्ये तुला जास्त आहे, त्या ठिकाणी साही तालुक्यामध्ये जास्त आहे. आता थोडंच सांगतो की प्रत्येक आमदाराचं सोडा, पण आमदाराच्या जिरावण्याने लक्षात ठेवा. ज्यांना आमदाराची जिरवायचे ना, त्यांनी नंतर जिरवा, कारण मागचे कार्यकर्ते जे तयार असतात. सोडा, आमदार सगळीकडे मत मागत असतात, म्हणून आपण सगळ्या मागपांना विनंती करतो. म्हणून शपथ सांगतो, एक वेळेस फक्त साहेबासाठी मतदान करा, आणि साहेबाचे हात बळकट करा, साहेबाच्या जिल्ह्यामधून साहेबाचा खासदार द्या. तर मला मी सांगतो, आणि मी विलासरावने सांगितलं ठरवले, आता झोपायचं नाही. विलासराव जसे बोर्ड लावले होते तसे अजून बोर्ड लावा, नाही तर आता आडाच हा खर्च घ्या सर. मग सर आता येतील कोल्यांचे पैसे, ते आपले साधे पैसा हा विषय निवडणुकीचा वेगळा. परंतु मी एकच सांगतो की संभाजी काल या 11 मार्चला हा सांगतो, शिवाजी आढळ मी असा आहे, मी तसा आहे, मी अमका आहे, पण बलिदानाच्या दिवशी, बलिदान दिनाच्या दिवशी सकाळी 4 वाजता हा माणूस छत्रपतीच्या त्या ठिकाणी डोक्यावरती खांदे पायावरती डोका ठेवण्यासाठी पहाटे पहाटे वडू आणि तुळापूरला आला होता. तो शिवाजीचं नाव घेतो, संभाजीचं नाव घेतो. तू कुठे होता? तुझ्या सांगण्या सगळ्या लिहिल्या मी सांगू शकत नाही, पण हे जे केलंय म्हणून कुणी कुणाची टिंगल करू नका. एक वेळेस फक्त सगळ्यांनी अमोलसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा, आणि अमोलला सगळ्यांनी आपण सगळ्यांनी प्रेम करूया, आणि आपण अमोलला खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी निवडून द्या.